आपल्या जोडीदाराला एखादी गोष्ट आपल्याला सांगायची नसताना आपण मुद्दाम त्याबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या हाती काहीही लागत नाही. अगदी या ओळीभोवतीच अलीबाबा आणि 40 इतले चोर या चित्रपटाची कथा फिरते. तसं हे नाटक येऊन बरीच वर्ष उलटली, पण 40 इतल्या लोकांच्या आयुष्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नसल्याचं ठसवण्यात आणि पटवून देण्यात दिग्दर्शकाला यश मिळालंय हे मात्र नक्की. उलट एक पाऊल पुढे जाऊन सध्याच्या शहरी भागातील नातेसंबंधांवर, लग्न आणि त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या यावर आणि एकूणच वयाच्या 40 नंतर येणाऱ्या मिडलाईफ क्रायसिस बद्दल हा चित्रपट फार प्रगल्भतेने भाष्य करतो. कदाचित यातले काही मुद्दे प्रत्येकाला पटतीलच असं नाही, पण त्यावर विचार करायला मात्र हा चित्रपट भाग पाडतो. खास करून 40 च्या जवळ आलेल्या लोकांसाठी तर हा सिनेमा अत्यंत रिलेटेबल वाटतो. तर जाणून घेऊया हा चित्रपट नेमका कसा आहे. नमस्कार, मी श्रेया अरुण, कलाकृती मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांचा शाळा कॉलेजमध्ये एखादा मित्रमैत्रिणींचा ग्रुप असतो, तसाच 7 मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप ज्यात 3 जोडपी आणि 1 सिंगल असे सगळे मिळून त्यापैकीच एका मित्राच्या फार्म हाऊसवर एका पार्टीनिमित्त भेटतात. धमाल, मजा, मस्ती या सगळ्याबरोबरच सगळे थोडी थोडी घेऊन पार्टी एन्जॉय करत नाचत असतात. अशातच अचानक फार्म हाऊसवरचे लाईट जातात आणि अंधाराचा फायदा घेत कुणीतरी कुणाला तरी किस केल्याचा आणि पाठोपाठ कानाखाली वाजवल्याचा आवाज ऐकू येतो. बास, ती पार्टी तिथेच आटोपती घेऊन सगळे आपापल्या घरी निघतात आणि अचानक दुसऱ्या दिवशी सगळ्यांना एका ब्लॉक स्पॉटची लिंक येते आणि त्यावर त्या रात्री नेमकं कुणी कुणाला किस केलं याचा 8 दिवसात छडा लावण्यासाठीची एक शोध मोहीमच सुरू होते. आता नेमकं कोणी कुणाला किस केलं, नेमका या ग्रुपमध्ये आणखी कोणती सिक्रेट्स दडली आहेत, या सगळ्यांना ब्लॉगवर व्यक्त होण्यास कोण भाग पाडतं आणि त्यामागचा नेमका हेतू काय, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट पाहताना उलगडत जातात. वरवर जर ही एक धमाल कॉमेडी कथा वाटत असली तरी या कथानकाच्या माध्यमातून मॉडर्न नातेसंबंध, शहरी भागात राहणाऱ्या लोकांचा लग्नाकडे आणि विवाहबाह्य संबंधांकडे बघायचा दृष्टिकोन, यातून निर्माण होणारे मतभेद, हा प्रकार म्हणजे व्यभिचार की मानवाची गरज, आणि मुळात म्हणजे 40 नंतर सगळं काही उपभोगून झाल्यानंतर छोट्या छोट्या आनंदासाठी कित्येक वर्षांची नाती बिघडवणारे आपण, अशा वेगवेगळ्या पण गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आलाय. कथा, पटकथा आणि संवाद यांच्या माध्यमातून विवेक बेळे यांनी हे काम चोख बजावलंय. यातले संवाद हे त्या परिस्थितीपुरते जरी तुम्हाला हसवणारे असले तरी त्यातून सध्याच्या मॉडर्न लाईफस्टाईलचे दुष्परिणाम आणि नवरा बायको या नात्यातलं हरवलेलं ग्लॅमर अधोरेखित करणारे. आजवर हिंदीत या विषयावर बरेच वेगळ्या धाटणीचे, काही विनोदी तर काही अश्लाघ्य असे चित्रपटही आलेत, पण मराठीत अशा गंभीर विषयावर इतक्या सहजतेने आणि मार्मिक कोपरखळ्या मारून टोचन देणारं लिखाण या नजीकच्या काळात झालेलं नाही. सध्या ज्या प्रकारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा कमवत आहेत त्यांच्या गर्दीत एक असा चित्रपट निर्माण करणं आणि तितक्याच ताकदीनं त्याच्या पाठीशी उभं राहणं प्रत्येकाला जमेलच असं नाही. एकूणच निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखन या तीनही बाबतीत अत्यंत उत्तम जमून आलेला हा चित्रपट हलका फुलका तर आहेच, पण त्या पलीकडेही तो प्रेक्षकांना बरंच काही देऊन जाणारा ठरतो. प्रवीण जहागीरदार यांचं एडिटिंग उत्तम झालंय. चित्रपटाची लांबी पाहता कोणताही फापट पसारा न दाखवता चित्रपट थेट मुद्द्याला हात घालतो आणि त्याला जे दाखवायचंय तेच तो लोकांपुढे मांडतो. काही ठिकाणी आपणही थोडंसं गोंधळून जातो की नेमकं कोणाचं कोणाबरोबर अफेअर आहे, पण ती गोष्ट तशी दुर्लक्षित केली जाऊ शकते. अशा चित्रपटात गाणी आणि संगीत यांना फारसा वाव नसला तरी या संगीतकारांनी आणि वैभव जोशी सारख्या जाणकार गीतकाराने 2 मोजक्या गाण्यांच्या माध्यमातून नेमकं चित्रपटाचा सार मांडायचा उत्तम प्रयत्न केलाय. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येकानेच अगदी चौकार आणि षटकार मारले. प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला आलेली भूमिका त्याने चोख बजावली आहे. मुक्ता बर्वेने साकारलेली सुमित्रा, सुबोध भावेने साकारलेला पराग, आनंद इंगळेने साकारलेला वरुण, उमेश कामतने साकारलेला अभिषेक, मधुरा वेलणकरने साकारलेली शलका, श्रुती मराठेने साकारलेली अदिती आणि अतुल परचुरेचा डॉक्टर, सगळ्यांनीच लाजवाब कामं केली आहेत. यातला प्रत्येक कलाकार हा 40 ओलांडलेला तरी आहे किंवा 40 जवळपास असलेला आहे, त्यामुळेच कदाचित त्या भूमिकांमध्ये त्यांची निवड आणि त्यांनी केलेलं काम हे अभिनय वाटतच नाही इतकं त्यांचा पडद्यावरचा वावर सहज आणि थक्क करणार आहे. अशा प्रकारच्या कथानकांमध्ये कथा आणि अभिनय या 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी असतात आणि या दोन्हीची उत्तम भट्टी जमून आल्याने एक भन्नाट चित्रपट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. खास करून मुक्ता बर्वेने साकारलेली सुमित्रा, श्रुतीची अदिती आणि अतुल परसुरेंनी साकारलेला डॉक्टर ही पात्र मनात घर करून बसते. एका सीन मध्ये मुक्ता तिच्या मुलाला फोन लावते आणि त्याला 2 वाक्यात आपण एकटं पडलो आहोत हे सांगते. त्यामध्ये मुक्ताच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून आपणही गहिवरून जातो.
सुबोधने साकारलेला पराग जेव्हा अदितीचा सगळ्यांसमोर अपमान करतो, त्यानंतर पूर्णपणे अस्वस्थ झालेल्या अदितीची भूमिका श्रुतीने अगदी लाजवाब वठवली. मधुरा वेलणकरने साकारलेल्या शलाकाचा कधी कधी आपल्याला रागही येतो, पण कधीतरी तीच योग्य वागते असं वाटतं. अतुल परचुरे हा कसला ताकदीचा नट आहे हे यातील त्याची भूमिका पाहून स्पष्ट होतं. अतुल परचुरेला आणखी अशा काही भूमिका मिळायलाच हव्यात. बाकी चित्रपटात उमेश कामतचा आणखी उत्तमरित्या वापर करता आला असता, या सगळ्यांच्या मनाने त्याचं हे पात्र थोडं फिकं वाटतं इतकंच. बाकी सध्या बॉक्स ऑफिसवरचे ॲक्शनपट, बायोपिक आणि प्रपोगंडा चित्रपटांच्या गर्दीत ज्यांना खरंच मनमुराद हसायचंय पण त्याचबरोबर आपल्याला घरी काहीतरी घेऊन जायचंय अशाने अलीबाबा आणि 40 चोर हा चित्रपट नक्कीच थिएटर्समध्ये जाऊन पहावा. कथा आणि अभिनयाच्या बाबतीत अव्वल ठरलेल्या या चित्रपटाला कलाकृती मीडिया 5/3 स्टार देते. अशाच नवनवीन चित्रपटांचे रिव्ह्यू पाहण्यासाठी कलाकृती मीडियाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.